शेतमालाला हमी भाव म्हणजे मृगजळ झालेलाय। राज्यातल्या अनेक बाजार समित्यांमध्ये हमी भावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी होतीय। न्यूज 18 लोकमतने हरभऱ्याच्या हमी भावाचा केलेला हा पंचनामा पहा। बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक, हमी भावापेक्षाही कमी भावात शेतमालाची खरेदी, हमी भावाचा नियम बाजार समित्यांकडूनच पायदळी। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विकण्यासाठी आलेले हे हवालदिल शेतकरी पहा। हरभऱ्याला भाव किती मिळतो हे त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय। घाम गाळून पिकवलेला हरभरा व्यापारी कवडीमोल भावाने विकत घेतायत। हरभऱ्याला 5,335 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आहे। बाजार समितीतले व्यापारी मात्र हरभरा 4,000 ते 4,650 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करतायत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय। आज हरभरा आणला, आज आमचा कमी भावात गेला, पण आम्हाला कमीत कमी 53-54 पर्यंत भाव पाहिजेत, पण भेटे ना। आता किती आज किती भाव मिळाला तुम्हाला? 45-50 रुपये भाव भेटले, म्हणजे 500 रुपयाचा लॉस झाला। 500 नाही, 800 रुपयाचा लॉस झाला। शासनाने द्यायला पाहिजे, शासन दे ना। बाजार समितीत हमी भावापेक्षा कमी भावाने होणाऱ्या खरेदीवर प्रशासक मात्र कागदी उत्तर देऊन आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात। कुठेतरी आपल्याला मग काहीतरी सक्ती घालून द्यावी लागेल की बाबा एवढा जो शासनाचा जो दर आहे प्रचलित, तर त्याच्यावरती बिलकुल बोली बोलायची नाही, त्याच्यावरतीच बोली बोलायची, असं काहीतरी आपल्याला ठरवून त्यांना द्यावे लागेल। शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी हमी भाव वाढवल्याच्या राणा भीमदेवी थाटात घोषणा केल्या जातात, पण सरकारी हमी भावाची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे सरकारी हमी भाव हे शेतकऱ्यांसाठी केवळ मृगजळ ठरलंय। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम।